चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाच्या नवीन सचिवालयाला डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय. तेलंगणा विधानसभेने केंद्र सरकारला नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाला घटनेच्या मुख्य शिल्पकाराचे नाव देण्याचे आवाहन करणारा ठराव एकमताने मंजूर केल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे. नवीन एकात्मिक सचिवालय संकुलाचे बांधकाम आगामी दसऱ्याच्या सणापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून वेगाने काम सुरू आहे. 7 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या 7 मजली सचिवालय इमारत 650 कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दीनदलितांच्या उन्नतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलेली उद्दिष्टे राज्य सरकारने स्वशासन मॉडेलमध्ये पाळली. राज्य सरकार एससी एसटी बीसी अल्पसंख्याक महिला आणि पुढील जातींमधील गरिबांना मानवीय शासन प्रदान करून आंबेडकरांच्या घटनात्मक भावनेची अंमलबजावणी करत आहे.